शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर लोकनाट्य तमाशा मंडळ प्रथम सरसी सादर करीत आहे तुफान येणू दिवा गनाट्य धरला तर चोर नाहीतर जगापेक्षा थोर धरला तर चोर नाहीतर जगापेक्षा थोर धरला तर चोर नाहीतर जगापेक्षाही थोर वडे कुठपर्यंत पुण्यापासून वड असं
लगन तुझ मन लगी बोल रही अरे अर्ज लेता ना रे कुटवर असते अर्ज पत्र म्हणजे अक्षर पूर्ती हा बस 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 हा सांग आणले काय आता काय लिहू मी सांगल तसली अला कवा सांगायचे का निष्ठाच लिही बरली चल मी एक वड म्हणतोय लिहि म्हणतोय राजमणी राजसरी राजमणी राजसरी चौग खांद करी काय झालं चौग खांद करी असले ना पगार वाढ होती काय बोंबल काय झालं आता चौग खांद करी कशाला प्रत्येक गाव घडा चालवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये काय नेमलेलं असतं सरपंच असते त्या गावातली जबाबदारी कोणावर असती त्या चेअरपंचावरच मग त्या पंच लोकाला म्हणायचं चौग खांद करी ही चौग खांद करी पाचवा शिकाळी धरी आता या शिकाळी धऱ्याचं काय काम आहे आता मध्ये अरे चार पंच गावचे कोणाच्या मागे असतात मुख्य व्यक्ती कोण गावची सरपंच मग त्या सरपंचाला म्हणायचा पाचवा शिकाळी धरी पाचवा शिकाळी धरी सहावा बोंब्या मारी सहावा बोंबे मारी अरे म्हणजे गावचा कोतवाल होईल का बरोबर आहे गावातल्या सांडी बोळातलं लपडं उघड कुठन होत कोतवाल त्या कोतवाला म्हणायचं सहावा बोंब्या मारी सहावा बोंबा मारी हा झाला माझा मजकूर हा झाला माझा मजकूर हा हा खाली गे कुणकड खाली अरे खाल्ल्या बाजूला गे हा मग तसं म्हण गे हा हा मेहरबान महाराज सरकार मेहरबान महाराज सरकार त्यांच्या हुजरास त्यांच्या हुजरास कारणी विनंती करतो कारणी विनंती करतो सर्व खात्याला पगार वाढ आहे सर्व खात्याला पगार वाढ आहे आणि आमच्या पोलीस खात्याला दोघांच्या पगार का वाढ नाही आणि आम्हा दोघांच्या पोलीस खात्याला पगार का वाढ नाही आम्हाला जर पगार न वाढ झाल्यास आम्ही परराष्ट्रात जाऊ आम्हाला जर पगार न वाढ झाल्यास आम्ही परराष्ट्रात जाऊ तिथल्या राज्याला सामील होऊन तिथल्या राज्याला सामील होऊन तुम्हावर गोळीबार करू हो त्यांनी काय झालं गोळीबार करता का काय करता अरे धाटुक मुटुक म्हणायचं रे नाही तर बघला का काय वेगळंच बोला काय घे नाही मी असल्यावर तिथल्या राजाला सामील होऊन आम्ही तुमच्यावर गोळीबार करू हा अर्ज लेता वेळेस हा अर्ज लेता वेळेस थोरला नोकर नव्हता कुठं आहे गाला गेलता काय झाला आता आता थोरला नोकर नव्हता मग कुठे गेला का तू सांगितलंय मला हे अर्जात तू आरोपी ठरला तर वकील नको का कोर्टात केस आल्यावर पहिला का मी जर अडकलो तर तू सोडवायला मी वकील होणार तू वकील हो मी वकील बघा लवकर मला लवकर बाहेर काळजी करू नको रे त्या गोष्टीची खाली सही करण अर्ज माझ्याकडे दे आणि पेन तुझ्या आईच्या कपाटात नेऊन ठेव पेन चांगला दिसतोय जरा कपाटाच्या जी या म्हाताऱ्यानं कुठे टाकलेले काय कळण अर्ज माझ्याकडे चल ये लवकर महाराज येण्याची वेळ झाली बर का आता आपण मी काहीतरी इथं करमणूक केली पाहिजे काय करमणूक करूया गडे तू उघडा हो मी आजी म्हवाळ उठवतो आता इथलं माझे मावळ उठवून माझा कांदा सुजू दे अरे म्हणजे उगत दाटक मोठक म्हणजे दाटक मोठक असलं असते का दवाखान्यात तर घेते असं करायचं का काय रे एखाद्या वेळेस राष्ट्राचा राजा परराष्ट्राच्या दौऱ्यावर गेला बर तर हे राष्ट्र कुठं असतं आपल्या स्वाधीन आपल्या स्वाधीन राष्ट्रातल्या कायद्याची माहिती आपण दोघाला नको का घ्यायला पाहिजे मग मी राजा होतो तू माझ्या हाताखाली एक नोकर होयास म्हणजे उगा उगा दाटक मोठक बर बर बस आता हे घेऊन ये काय आपल्या हातातलं ते आपला जोडीदार त्याला बोलावून गे लवकर त्याला आणावं लागल अरे कशाला मी सांगेल तसंच करायचं हा आता मी राजा आणि तू माझ्या हाताखाली नोकर सिंहासन घे पड्याल नव्या राजाचा नवा कायदा आहे बसा महाराज मागसार पुढं घे पड्याल घे आड्याल ओढून आड्याल घेऊन पड्याल असले राजा नव्या राजाचा नवा कायदा नवा राजाचा नवाच कायदा टक मुटुक कशाला आपण उग उग म्हणतोय पण हे खरं खरं लागतं याच्याकडे लक्ष देऊ नको तू का मी सांगाल तसं ऐकायचं बसा या इकडे बसा बसा ओगो मी बसायला लागलो का खुर्ची मागवर महाराज खुर्ची अशी सापई सफाई करत होतो तेव्हा तुम्ही बसल्या ये इकडे इकडे तुमची कापड कसली आहे ती बारी अरे कपडे पळली माझी बस खाली बुजू का मी सांगाल तसं करायचं आता मी राजा तू माझ्या हाताखाली नोकर चालते नव्या राजाचा नवा कायदा बर कायदा आजपासून अंमलात आणतो कोणी पारायण महाभारत रामायण ज्ञानेश्वरी कोणी वाचल त्याला फाशी देण्यात येणार आहे नोकराची जो कोण आपल्यापेक्षा
रे चोराला 50,000 रुपये बक्षीस म्हणले चोर किती आहे देऊ आता आता पाहतो राष्ट्राचे शासन लोक किती येऊन गेले भरपूर चोराचा विचार केला का हो बरोबर राज्यात सरकारनं कुणाचा विचार केला चोराचा विचार कोण करते मग आपण त्याचा विचार करायचा उगत आटक मटक म्हणजे मला असं म्हणायचं आहे काय रे चोराचा तुम्ही विचार करताय तेव्हा मला वाटतंय तुम्ही चोराचे एजंट आहे काय एजंट आहे काय मुरका उगत आटक मटक म्हणायचं म्हणजे उग म्हणायचं खरं खरं म्हणत कोण जर आलं तर मला सांगितल्याशिवाय माणूस आत घ्यायचा नाही म्हणजे आतला माणूस बाहेर नाही बाहेरचा माणूस आत नाही मी विश्रांती घेतो आता विश्रांती दुयाला गेली ती महागाचीच की अरे ती नाही विश्रांती म्हणजे शांत जरा झोपतो आराम करता का आणि महाराज जर आपलं मोठं महाराज जर आलं तर हो माझ्या लक्षातच हे असं कर की काय मला डोचवायचं आणि हुशार करायचा इकडे इशारा केला दगड हान नाही तर लाकूड घाल की डोचा अरे इशारा करायचा चालते तुम्ही आता आराम करताय का आता आराम करतो मग तुम्ही आराम करा मी थोडा लवंडतो लवंडल्यावर मग माझी कंदुरी जत्रा संगच का बरं असू दे असू दे कोण आलं का मला कळव चालते काय काळजी करू नका अरे वा या ठिकाणी हा बसलाय पण असू द्या पुढे आपण त्याची गंमत केली पाहिजे महाराजांचा विजय आशीर्वाद असो बालका आशीर्वाद असो बालका माग बघ मागचाच बोलतोय मरतोय आता कोण रे तू इथं कालाच महाराज मी गरीब आहे मग सांग तुझ्या आई बापानं तुला गरीब का काढला आई बापानं गरीब का काढला अहो ती काय आमच्या आईवडिलांचा दोष आहे का परमेश्वरानं ठेवलं तसंच माणसानं राहिलं पाहिजे इथं येण्याची कारण काय हो महाराज अरे मी मागचाच बोलतोय यायला हे मी मरतोय मला मी मारतोय आता अहो माग बघा महाराज मी मागचाच बोलतोय आपल्या दरबारात कुठली तरी नोकरी मिळेल ह्या उद्देशानं मी आलो अरे वा नोकरी म्हणजे काय मंडईचा भाजीपाला समजला मूर्ख माणसा मूर्ख माणसा अहो महाराज माग बघा नुसतं मी मागचाच बोलतोय पहिले ह्याची कंदुरी माझ्या डवारा सगळंच व्हायचंय एक नोकरी आमच्याकडे शिल्लक आहे तुझ्या हातून होईल का ते कोणती आमच्या वडिलांनी पंढरपूरच्या कार्तिकी वारी मधनं घोडे आणलेत त्या घोड्याच्या तबिल्यात जायचं आणि घोड्याचा बंदोबस्त पोटाची खळगी भरण्याकरता माणूस कुठलीही नोकरी करायला तयार आहे ती तुमची नोकरी मी आनंदाने करतो हवलदार राष्ट्रातला आपल्या माणूस आहे गरीब देश पोटासाठी काही करू म्हणतो तर जायला घोडीच्या तबीला दाव मी नाही जात अरे माझं घोडीचं खटकलं गेल्या महिन्यात घोडीचं तुझं खटकलं घोड्या गेल्या महिन्यात अरे गाढवा त्या घोडीचं तुझं का खटकलं मला चांगलं माहित आहे कसं काय परवा घोडी वड्याला नेऊन तू काय करत होता रे अहो घोडी दुव्याला घेऊन गेलतो मग त्याच वेळेस तुझं खटकल्याला दिसत नाही ती घोडी मला एकट्याला ऐकत नव्हती म्हणून वर यायचून गावाकडे बघायचो जर एखादं भेटलं तर पुन्हा घोडी धरू दे आणि त्या लवणात जाऊन तिच्यावर बसला नाही तुला खाली ओढत होतो पाण्यामध्ये म्हणजे तुला बसा येत नव्हतं मला वाटलं तवा बसून काहीतरी मी गोष्ट तुझ्या हातून होत नाही अजिबात नाही अरे जा गाय राचानं गाय बांधून दावणीला ठेवली म्हणजे मालक बांधून राखेल का राष्ट्र चालवण्याची हिंमत आहे आमच्या अंगात लय धमक आहे तुमची महाराज तुझ्या हातून हे काम होत नाही स्वतः मला जावावं लागल बरोबर आहे तुम्ही जावा महाराज मला चलिय म्हणतोय शरम नाला ऐक नाही तर मला म्हणलं काय हो तुलाच बोलतोय तुझी बसायची योग्यच आहे का या ठिकाणी काय मी माझ्या मनान बसलो नाही महाराज मला ह्यो बस म्हणला होता तू बस म्हणला तू बस म्हणतो का खावा मी बोंबलोय तुला नालायक माणसं म्या बसावं महाराजांनी बघावं आणि मला नोकरीवर हाकडून द्यावं माझी लेकरं बाळ बोंबलत फिरावी गळ्याची पण मी त्याला बस म्हणतो नालायक बेशरम गाडव कुठला नाही तर हलका मारू का कुणाच्या तोंडात याच्या ह्याच्या अरे पण हात माझ्याकडे केलाच आता मी वळाय लागलो होतो आता अरे कधी इष्टी वळली असती त्याचा टर्न मोठा आहे अरे गाडवा असं वागायचं नसत जाऊ द्या त्याच्याकडनं चुकला असं बरोबर आहे मला माफ करा मी तुमच्या बापावानी माझ्या बापावानी माझ्या बापावानी
मी आमच्या बापावर माझा बाप होतोय उलटला की तू आर उलटला त्याचं नाही उलटा बोंबाला म्हणलं मी आमच्या बापावानी हो नाही हो माझे बाप हो कोण तुम्ही नग बाबा अरे मी सांगतो ना बा अरे हो बाबा यायला विचारू खुशाल बाप हो म्हणलं की म्हणतो यायला विचारून अरे ह्यांची आई आपल्याला कधी नग म्हणणार आहे आमच्या याची रिकामी साय म्हणा अरे मुर्खा काय बोलावं आणि कसं वागावं कळालं पाहिजे बेशरम महाराज गाढव आहे ही गाढव आहे का महाराज गाढव आहे त्यांना शिपूट कुठे म्हणजे शिपूट बसवतोच का मला असा महाराज महाराज हा आपल्या चेहऱ्यावर जरा परिणाम असल्यासारखा वाटतो कुठली तर चिंता आहे तुम्हाला अरे म्हणून तर आजचा दरबार मी भरवलाय बोला ना मग मी तुम्हाला या ठिकाणी बोलवायचं कारण कोणतं आहे तुम्हाला माहित आहे कोणतं आमच्या वडिलांच्या हातच्या सोन्याची भिता ही आमच्या पलंगाच्या खालती आहे होय आणि त्याची बंदोबस्त करण्याकरता मी तुम्हाला आज सांगणार आहे बरोबर आहे बरोबर आहे कारण एखादा शत्रू आपल्यावर चाल करेल हा याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे काय शत्रूची ताप चालते आम्ही दोघ असल्यास 5000 सैन्य जर आम्ही दोघ जर घुसलो तर किसं भरून बाहेर निघालो हत्यार घेऊनच हो 5000 सैन्याच्या अनुदानात दिन गेल्याशिवाय दगडाच्या दगडाच्या लाह्या करीन आणि वाळूचे फुटले होते ते आम्ही दोघांच्या लढाईन असं तुम्ही शूरवीर आहात आणि मग काय इथं चोर कुठला चोरी तू होय काल याला पिसाळ्या कुत्र्यानं आणलंय कुत्र्याला तो बेद नाही करे गाडवात असलं सांग म्हणलं काय बर याच्याकरता तुम्हा धोका तपारा असू द्या हो डोळे तेल घाला होय माझ्या डोळ्यात तेल घालतो आणि हे ज्या डोळ्यात वात घालून पिटवून देतो म्हणजे बुबळ बाहेर पडू दे माझे मी म्हणलं की आता डोळ्यात तेल अरे डोळ्यात तेल म्हणजे पहारा सांगते म्हणजे जागृत राहा हरकत नाही महाराज आणि आमचा पहारा व्यवस्थित ठीक आहे याच देहाला हरिबा चोर म्हणतात लहानपणापासून रामुशाच्या नादाला लागून आम्ही सुद्धा चोरी करायला शिकलो लई मोठ्या मोठ्या चोऱ्या केल्या आणि पचवल्याही तशाच पण आज सकाळीच तुम्हाला सांगायचं म्हणजे चोऱ्या करून करून पोचवल्या तितक्याच आणि अचानक वडिलांनी लग्न केलं आणि बायकोनी आमच्या चोरीवरती ताबा ठेवला आणि तरीही चोरून चोरून बायकोला आम्ही चोरी करायचोच पण आम्हाला मुलगा जन्मला आणि मुलगा झाल्यानंतर या हरिबानं चोरी करणं सोडून दिलं पण आज राजवाड्यावरती सत्यनारायणची पूजा होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो असता राजाच्या पलंगाखाली सोन्याच्या विटा दिसल्या आणि त्या विटा दिसल्या बरोबर सोडून दिलेली चोरी परत आमच्या मनात घर करू लागली पण आता जरा थकल्यामुळं चोरी करणं एकट्याला सोपं जाणार नाही म्हणून घरी जाऊन मुलाला सोबती घेतो शंकरला आणि त्या विटा चोरून आणतो केली तर चोरीच करीन आज नाहीतर मरे घरी जातो आणि बायको असल बोलवून घेतो तुम्ही अगे कारभारने आज असा हात मारणार हात मारणार लई बेकार हात मारणार अहो पण कसला हात मारणार तुम्ही का हातच मारताय कुणाचा हात तोडताय काय अगे तसं नाही मग हे बघ हा भागा अगे तसे नाही बर आज अशी वस्तू पाहून आलोय कसली व लई बेकार अगे एकदा का ती वस्तू मला मिळाली बर का मी राजा आणि तू राणी असं का यासाठी हा एक गोष्ट करायला पाहिजे काय
अगं आपला शंकर कुठे? शंकर होय, शंकर शाळेला गेलाय, काय तिथे पैसे काम आहे तुमचं? म्हणजे शाळेची सुट्टी होत आली. हे बघ, शंकरला घेऊन आज मी एक मोठी चोरी करणार आहे. मोठी चोरी? होय. म्हणजे तू मोठी चोरी करणार का? अहो काय तुम्हाला कळतंय का? काय झालं? शंकरला घेऊन जाताय चोरी करायला? वय होय. हा नवा कवा चोरी जन्माची केली का तुम्ही? अहो मोठी चोरी कधी केली का? आराम मध्ये बसून खाण्यासारखी आपल्याला. अगं तशीच चोरी आज करणार आहे. अहो आता तुम्ही चोरी करणार नाही, तुमची चोरी म्हणजे करणं कसं? कोणाच्या वाकडा चोर, कोणाची वांगी चोर, कोणाच्या चादरा चोर, हे असली तुमची चोरी? नाही पण हे बघ, अगं राजाच्या दरबारामध्ये बर पलंगा खाली सोन्याच्या विटा आहेत. विटा? सोन्याच्या विटा? हा मी सकाळी गेलो होतो ना सत्यनारायणला. बर बर बर. त्या टायमाला मी बघितल्या. मग आणि ती शंकरला घेऊन जाणार आणि ती विटा आणणार. एकदा का विटा आणल्या की राजाच झाला. कारभारी, त्या शंकरला तुम्ही चोरीचा नाद लावू नका. अहो तुम्ही चोरी करताय ती करताय आणि त्याला मी चोरीचा नाद लावताय. त्याची शाळा भरपूर झाली म्हणजे कुठतरी नोकरीला लागन आणि दोघ जण आपण आयशा आरामात बसून खाऊ. कुठतरी शाळा शिकलं नोकरीला लागल? अगं किती शाळा शिकली काय झालं तरी त्याला नोकरी लागणार नाही. बर अगं लोक काय म्हणते? काय म्हणते? चोरच आपो शंकर म्हणजे चोरच. तुमचं बी बरोबर आहे, चोराचा मुलगा म्हणजे चोरच. बर बर, बोलवून घ्यायचं आहे ना? बोलवून घे. पोरग माझा आहे तुमचं नाही. अगं माझा आहे पोरग. बर तुमचं का असं ना? हे बोलू. हात मारून घेऊ का? बोलो. अरे शंकर काय बाबा, ये तुझा वडील हात मारतो. काय दादा, आम्हा दोघांचे भांडण लागलंय तुझ्या बद्दल. काय रे बाबा, त्याला जरा समजावून सांग. शंकर हा, अरे आज तुला मी चोरी कराय घेऊन जाणार आहे. मला चोरी करायला? तुझ्या बाईला तुझ्या एका दगडाच्या रोपाच्या आडवा करी. याला सांग बर का नीली इकडे, तू इकडे. अरे त्यांची बाईल म्हणजे तुझी कोण झाली रे? मला काय माहित आहे? तुला शिवी द्यायचे कळतात का कसे द्यावं? बोलवत नाही. अरे बाबा त्यांची बायको झाली मी. मग तू माझी आई झाली की? हे बघ हे असं होतंय बघ. पण आई तू विचार कर, आज मला तुम्ही शाळा शिकवली, गरिबीत मी शाळा भरपूर शिकलो. या आज ना उद्या जर मला एखादी नोकरी लागली तर बसून म्हातारपणा तुम्ही आयशारा मध्ये खचाल का? नाही आज विचार कर, मला जर वाईट बाबाने गोष्टी शिकवली तर मी पुढे काय करणार आहे? चोरीच करणार, वाईटच गोष्टी करणार आहे. आणि चांगल्या जर गोष्टी मला शिकवल्या तर मी काय करणार? चांगलंच करणार. आणि बाबा कुशाल मला म्हणतोय चोरीला चल, आपण चोरीला जाणार नाही बघ. इकडे. अरे बघ, अरे तू किती शाळा शिकला साहेब जरी झाला तरी तुला काय म्हणणार आहे ती? शेवटी हरिबा चोराचाच मुलगा शंकर चोर. अरे बघ, अरे जे तुझ्या बापाने केलंय तेच तू कर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बापाने जे केलं ते लेखाने केलं पाहिजे? केलंच पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यात चोरी आली म्हणून मलाही तुम्ही चोरी शिकवणार? आणि एकच चोरी करायची आहे. अशी कसली आहे? हे बघ शंकर हा, अरे सकाळी सत्यनारायणच्या पूजेला गेलो दरबारात बा, आणि पूजा करत बसत असताना मी राजाच्या पलंगाखाली सोन्याच्या विटा पाहिलेत. बर. आणि एकदा का त्या विटा आपण दोघांनी तू जर मला साथ दिलीस तर त्या विटा आणल्या कि मग बोलायचं काम नाही. आणि दुसरं कुणाला न्यायचं म्हणलं तर वाटणी द्यावं लागल. वाटणी द्यावं लागल आई. बराबर आहे बाबांचं. दुसरं जर कुणाला साथीला नेलं तर त्या माणसाला वाटणी द्यावं लागल. तर बाबांचं म्हणणं आहे आम्ही दोघांनी जायचं आणि ती चोरी करायची. असू दे बघ, तुझा कुंकवाचा धनी आहे, जन्म दिलेला माझा वडील आहे. किती जर केलं तर माझ्या वडिलांचं मला ऐकावंच लागणार आहे. माझ्या बाबांबरोबर मी चोरीला जातो परंतु तुझा आशीर्वाद माझ्या. आशीर्वाद आहे तुझा माझ्यावर. चला बाबा चल, आम्ही येतो. पण बाबा चोरीची मला माहिती नाही. हे बघ तिथे गेलो हा राजदरबारात गेलो कि मी सौन्या वाटे खाली उतरणार आणि या पगडीला दोर बांधणार. हा मी चोरी केली आणि दोर एकदा हलवला असा म्हणजे ती काय तुम्ही धनदर्वे घेणार त्या दोरीला बांधणार? असा दोरीला विसर केला का मी वरती ओढून घ्यायची? काय हरकत नाही. चला बर मी जाऊ का? या का तुम्ही जाता? चला. असं मला करते जागव तू माणसं. हा आता
आता आम्हाला विश्रांती घ्यायची आहे. या दे जा आणि आमची शाल घेऊन या. ए जोडीदार, शाळा आणि यांच्या अंगावर टाकायचे. पहिली ती कितपर्यंत आणू, पाचवी पर्यंत आणू का? हो काय करताय तुम्ही? म्हणला की शाल आण म्हणल, शाल अंगावर घ्यायचा. शाल शाल घेऊन ये लवकर. आलोच आणि पळत ये. पण तुम्हा दोघांना सांगितलेलं लक्षात आहे ना? महाराज त्याची काय काळजी करता, आम्ही दोघं शूरवीर दरबारात नोकर असताना कुठल्या चोराचा शेलकावा इथं होणार नाही. बरोबर आहे. आता पात्र आम्ही हायकवर तर काय घडलंय का? नाही घडणारच. म्हणूनच अजून सुद्धा काय घडू देणार नाही. बरोबर आहे. फक्त पगारीत वाढ करा. पगारीत वाढ हा करा. हो ठीक आहे. अरे पगारीत वाढ ही केलीच पाहिजे. महाराज म्हणलं हा हे जुळीदार दर टाक टाक टाकण्याची मी त्याला माहिती पाहिजे. काय करतोय? अरे करतोय काय तू? टाकतोय तुमच्या अंगावर का? काळजी करू नका तुम्ही. अरे 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 हे हराम खोरा, काय झालं? काय शरम वाटते का तुला? शेला टाकायची पद्धत आहे का? त्याला काय येत? अरे गाडवा वाटले यांची मालिश करायची. अरे हात पाय तोंड झाकलं पाहिजे पाहिजे असं करायचं. याच मग कसं मिरच्याच बुजावून बसवली होती. अरे मग कसं पहिला टाकायची पद्धत आहे की नाही? पैसा टाकायचं म्हणतोय नुसतं मुंडकं झाकलंय, खाली सगळं उघडं आहे. तोंड उघडं होतं काय? झाकलं होतं का? तोंड उघडं राहिलं ही पद्धत आहे तुझी? मला बी मी काय सुद्धा अंगर टाकू नका माझ्या. थांबा, आता आलं माझ्या लक्षात. आना गुलाला आता म्हणजे मेलोय का रे? नाही म्हणतोय उद्या लिजिम नाही. अच्छा महाराज काय आपल्याला बोलत असत का माणूस? अरे लगेच झोप लागेल का मला? मग झोपायची मग लगेच. आराम करा तुम्ही. आराम म्हणजे झोपलाय का नाही बघावं. हा झोपतोय आता. जोडीदार महाराज झोपल्यात तू तिकडे लवंड मी इकडे कलंडतो. एकूण तिथं झाले की रे? एकच झालं काय? मग बाबा रात्रभर आपण जागतोया. चोर कशाला? कशाला मारा आपल्या दोघांच्या धावडी देतोया. अरे आपण चोराशी एजंट. मग काय तर झोप आपला. शंकर बोलाय बाबा. आपण राज दरबारात तर आलोय. हा महाराज विश्रांती घेत आहे. दोन काय झालं रे? आईला पान मुतली काय की तू अंडावर लागा? अरे पाल कशाला मुतली? कुत्र पित्र मुतला असल वाड्यात. कुत्र येते रे राजवाड्यात. झोप झोप. आम्हाला सपन पडलं काय माहिती? इंग्लिश कुत्र होत वर. बाबा जाग येते की? स्वप्नामध्ये आलाच का रे? आलाच का म्हणतो? आज नाही पाहिजे. रात्र कशी कीर झाली आहे आमच्या दरबारात. कुणीतरी चोर शिरलाय पण त्याची तमा न बघता त्याला खलास केले पाहिजे. हराम खोरा हे तुझ्या प्रचंड प्राची. अरे अरे देवानी परमेश्वरा ही काय झाले? आज बाबांचा घात होणार होता म्हणून बाबांनी मला साचीला घेऊन आलीत का काय? पण बरोबर आहे, ही दोन नोकर बाहेर झोपलेले आहेत. आपण या ठिकाणी न थांबता ताबडतोब जाऊन शिना आपल्या आईला ही हकीकत सांगितली पाहिजे. काय स्वप्न? माझ्या हातून खून? नोकर ए अरे कशाला झोपला? उठा गपगाव. गपगाव गप. अरे मी बोलतोय तुम्हाला महाराज. भयानक स्वप्न पडलाय मला अनामी असताना.
अरे तुम्ही असताना स्वप्न पडलं म्हणजे काय साजिकच आहे. झोपेत माणसाला स्वप्नही पडत असत. ए जोडीदार, ए जोडीदार, अजिजा आईला काय माणूस आहे का काय हलगा काय रे झोप. त्याला उठव. ए जोडीदार, महाराजांचं काय चाललंय, कुशाला लागलाय गो. अरे मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये भयानक मी चित्र पाहिलाय. माझ्या हातून खून झालाय. पोट फुगलं म्हणजे सपन पडत. आता आम्ही येत असताना चोर कशाला मराई. नाही पण माझं खरंच स्वप्न खरे. ठीक आहे महाराज. अरे खरंच जलमताच मुंडकन नसल रे. जलमत मुंडकन नसल्यावर ती इथं आला असतो. अरे किती शहाणी आहात तुम्ही. मग याला मुंडकन आहे कस. कोणतरी याचा साथीदार असला पाहिजे. त्या वेळेस खून झाला आणि त्याचं मुंडकं तो घेऊन गेला. ओळख त्याली म्हणून. ओळख त्याली म्हणून बरोबर आहे. याला कुणी ना कुणी तरी साथीदार असला पाहिजे. असलाच पाहिजे. जवळचा आहे इथला आणि आपल्या शहरामधला असला पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे. कदाचित त्याला या सोन्याच्या विटांची कल्पना असली पाहिजे म्हणून तो चोरी करायला वरून ती आता दरबारात आला. काय सोन्या वाटा आल्याला दिसतोय. कवलं उकललेली आहे ती. मग वर ना. मग तुम्ही एक करा, चोर जर आपल्याला पकडायचा असेल तर या प्रेताची प्रीत यात्रा काढा. हा गावामध्ये. गावामध्ये आम्ही घेऊन फिरू काय. हा आपल्या शहरामध्ये मरू द्या की तिकडे त्याला. अरे चोर कसा गावणार आपल्याला. आमचा बाप मेला तर आम्ही 3 महिने गाव सोडलं होतं आणि हे आता मुडदा घेऊन फिरू गावात. मग चोर तशाने गावणार नाही आपल्याला. हे अजून तरी आपल्या नोकरीचा प्रश्न आहे. बरोबर ठीक आहे. त्याची प्रेत यात्रा काढा. जो कोणी याच्याकडे बघून रड त्याला घेऊन यायचा. चोर म्हणून. चोर म्हणून आणला म्हणून समजा. घेऊन जा याला. काय हरकत नाही. कसले मेले रे. केवढं दूरची दूर आहे. असं करतो का त्याला. आला का मागणं जीव गेला की रे. जा. अरे गाडवा पाणी सांडल्याला रक्त आहे. पाणी सांडल्यावानी इकडे तू. आता पंचनामा कर. कसा. मी सांगतो तसा. आयला ती खाती पुस्तक कुठे गेलं. मी सांगतो तस कर. सांग. प्रेत मेल्यापासून बोलत नाही. कुणी गेलाय का वशिलेवर तुम्ही भरती झालाय. अरे प्रीत मेल्यापासून बोलत नाही. मग कशाला जीव ठेवून मेलाय काय. ते जीव जाऊन मेलाय ते. अरे बाबा मजेच बोलायचं बंद आहे सध्या. असला पंचनामा असतो गायला का. त्याच्या कुठं हाताला कुठं असून पंचनामा. बरोबर आहे. त्याला आपण बघूया. प्रीताच्या पायाला तळवे आहेत. तिकडे तुझी तुझी पंचनामा. काय लागा सांगायला लागलाय. तळव नाही तर काय नसते. नाकावर चलतोय काय. मध्ये खेकडे खेकडे असत नाही का. बरं असं ते जाऊ दे. प्रेत आपण उचलून कुठं तरी याची विलेवाट लावली पाहिजे. विलेवाट करूया. धर तिकडून. धर कस. माझ्या पाठकुळी येऊ काय. हे असं कर. तू जरा दणकट आहे. तुझ्या पाठीवर मी आला. नाही मी पायाकडल्या बाजूला होतो. हलका असतय तिकडलं काम. बर बर येतो इकडे. काय खात होते ते काय माहिती. जायला कुठल्या गिरणी तर. आई. ए आई. आई शंकर. काय रे तू आला. तुझे वडील नाही आले. होय आई मी आलो परंतु बाबा आले नाही. का बरं. आज बाबांचा घात होणार होता म्हणून बाबांनी मला सुट्टीला घेऊन गेलते. म्हणजे महाराजांच्या दरबारात बाबा सौन्यावाटे खाली उतरले
आणि मला म्हणली की या दोरीला मी जी काय धनदर्वे घेईन आणि त्या दोरीला बांधीन. दोरीला जर असं तुला हलवलं का तू वरती ओढून घे म्हणजे झालं. बाबा सवण्या वाटे खाली उतरलं आणि महाराजाच्या हातून बाबांचा त्या ठिकाणी घात झाला. काय म्हणतो शंकर? फोन झाला आई आणि बाबांचं धंड त्या ठिकाणी पडलं आणि शिर माझ्या हातात. आई आई या ठिकाणी रडायचं म्हणलं तर आपल्याला सोपं नाही. आज विचार कर, राजांचा असा कायदा निघालेला आहे त्या प्रीताची प्रीत यात्रा काढायची आणि त्या प्रीताकडे बघून कोण रडल त्याला पकडून न्यायचा असा कायदा आहे. मग काय केलं पाहिजे आपण? मग या ठिकाणी आपण काहीतरी डोकं चालवलं पाहिजे आई. असं का? हा मग काय करायचं आपण आता दोघांनी? तर आपण असं करायचं की जर प्रीत यात्रा आपल्या दारासमोरून निघाली येणारच. आपल्या जे दारात पिपळाचं झाड आहे का त्या झाडावरती चढतो आणि झाडावरून खाली पडतो आणि त्या ठिकाणी माझा पाय मोडला म्हणून मी त्या ठिकाणी रडतो. तुला जेवढं काय दुःख मानायचं आहे तेवढं त्या ठिकाणी तू मानून घे म्हणजे झालं. हा चल तर मग ये माझ्या मग. यायला तोंडाला फेस आलेला काही ओझ वागून तो आधी गटुड्यात बांधलंयस त्याला. त्याला गटुड्यात बांधलंय जास्त लांबलास तर आई. ए आई जबा की दोघ जण आले ते मी झाडावर चढतो या जोडीदार ह्याला आता मशान भूमीत नेहमीकडे खाली पडले असू दे माझ्या बी पाठी पोटी पोर आहे तिला का त्याच्यासारखी आहे ती. मला काय कळते का पाय बसवायचं? अहो मी मिलिटरी डॉक्टर म्हणून आतापासून सर्व्हिस करत होतो. आता रिटायर झालाय ना आता कुस्त्याच्या फडावर जर कुठल्या पैलवानाचा हात पाय उखडला तर ह्याच्याशी कुठे बोलवत नाही ते. थांब शंकर जरा कळकळ जरा कळकळ. तुम्हाला कळतं पायात तेवढा पाय बसव तुमच्या पाया पडते मी. बर बर हे पाय घे असा लांबव रे जरा सावकाश बर का पाय काय तर चमत्कार आहे ही काय तर भानगड आहे. कसं काय? अरे काटा मोडला तर तासभर पाय दुखत असतो. बरोबर आहे. आणि पाय मोडलेला आहे लगेच नीट झाला आणि बाय बी ती ह्या प्रीताच्या गटुड्याकडे बघून रडत होती. तू त्या बायला दाब दे. बायला दाब दे.
बायला दाब मी तिला बोलतो ओ बाई का काय चांगला तू आला बाई इकडे ओ बाई इकडे काय झाले कोण आहे तुमचा मुलगा आणि मुलगा हो कशाला पाय मोडला याचा आव झाडावर चढला होता तो कशाला झक मारा गेलता झाडावर आव शिवे कशाला देता हो साहेब शिवे कशाला द्या लागला आव आता पाय मोडला कुणाची नुकसान झालं माझाच पाय मोडला मग आम्ही म्हणून तुमच्या कामासाठी म्हणतोय कशाला झक मारली झाडावर बघाय का दोन शिव्या झाली म्हणजे झाडावर का चढला झाडावर चढायचे कारण हा पालक काढायसाठी चढला होता तुम्ही पालक खात असता नाही नाही पालक खातेत काय अहो आम्ही पालक खात नाही पाहुण आम्ही एक बोकड पाळला त्या बोकडाला पालक काढला अरे 12 वर्ष आपण सर्व्हिस केली का सारखं काय माझं येणं जाणं ह्या गल्लीत नाही आणि या दारात मी तर नेहमी का कुठे या पटकनात एक तर शर्टाची लिंडी तर दिसती का म्हणा की बोकडाला पाळा काढायला बघ आता तू ही पोलीस म्हणजे काय डिपार्टमेंट तू काय सेना म्हणायला बावल्या समजलं करूया की कशाला उगा आडव तिडव भांडाय बोकाडच कुठाय आम्हाला दाव म्हणायचं सांग देवडा मग हो का बोकडाला पाळा काढत बोकडाला तुमचं बोकाड आम्हाला दावा तुम्हाला दावा हा बोकड हो म्हणजे विश्वास नाही आम्हाला विश्वास नाही तुमचा विश्वास आम्ही डिपार्टमेंटची माणसं आहे तुम्ही ही लबाड बोलताय तुमचा कसला बोकाड आहे ते आम्हाला दोघाला दावा नाही तर तू पाहिजे केस काढ केस करीन तुमच्या साहेब भांडणाचा प्रसंग काय करू नका तुम्हाला बोकाड दावायचा ना आम्हाला बोकाड बघायचं त्यांना बोकाड दाखव मी बोकाड सोडतो तो इकडे या आम्ही गप बसणार नाही इकडे समोर लक्ष द्या कुणकड काय समोर तिकडे चराय शिवले काय मारतय फिरतय का मारत नाही अजिबात मारत नाही म्हणजे आपण तिशी बोलून घ्या अरे बाप रे काय तू बोकड आहे बोकड दाव म्हणलं कसं दाव म्हणलं आम्हाला दाव आहो दाव म्हणजे बघू द्या म्हणलं आम्हाला बोकड कुठं आहे असं म्हणलं वा तुम्ही असं दाव म्हणलं काय बोकड नव्हतं माहितीये जंगली बोकड असेल रे खायला का त्याची एवढाली शिंगावती बोकड नव्हतं नवीन नवीन आता निघालेलं बोकड आहे ते इलाय ती बोकड असलेली हाबरे तिकडे कुठे निघालाय तुम्ही आमच्या घराकड घराकड बाबा साहेब आहे म्हणून काय बोलता येत नाही अजून काय राखलं तुम्ही आता तुम्हा दोघाला काय अक्कल आहे का थोडी तरी काय झालं खाली ठेवा पहिलं खाली ठेवा काय झालं काय झालं बरोबर आहे रे अहो तुम्हाला हे बघा पोलीस आहे म्हणून काय बोलता येत नाही एखादी शिर्डी जर बोकडाकडे आमची आली तर मी 20 रुपये घेत असती आता तुम्ही साहेब आहे म्हणून मी तुमच्यापासून जास्त पैसे घेत नाही फक्त 15 रुपये तुम्ही दोघ जण द्या 15-15 बोकडाचं 20-20 त्यांच्या कष्ट वाया जाऊनी म्हणून ती म्हणते ती रे असं करा नको आता इचाराय सारखं काहीच राहिलं ना देत नसलं तर बोकडाला हात मार थांबा आम्ही काय शर्ट समजला काय आम्हाला आता तुम्ही म्हणला की माझे बी वाटणे मला बोकड लागलंय का नाही माझं बोकडाला नोट शीट दिशेत ना जरा माझं बी जरा आणि बघा कावा बोकडाचं ध्यान झालं तर कापा तिकडे फिराला तिकडे न्या की त्याला वाट घाला की चल रे बाबा यायला कशाला जंगली बोकड रविवारचं ध्यान झालं रविवार तिकडे जावा काय इकडे पाय लागायला लागले तू चांगलाय दगी चाल लगी हो हिला इथे पण ते अजून कसे आले नाहीत कुणाला ठाऊ येतील आता आला का रे तुम्ही काय झालं नाही इकडे
होयाचा आहे आता, जर काय विचारलं तर असलं काहीच बोलायचं नाही. ते बोकडाच तेवढं सांगायचं. बोकडाचं कट करतो रे मी फक्त. पण मला एरंडाचा का पालाखा वाटायला लागला. मला शिवरीचा पालाखा वाटायला. अरे काय धोकाच चाललंय तुमचं? आम्ही फिरले ना, सांगते सांगते किलोमीटर फिरलोय ते शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी गेला. होय मग काय, कोण धावलं का रे? एक बाय आणि मुलगा रडत होते. मग त्यांना काढलं नाही तुम्ही? ती चोरच म्हणली नाही ते. आम्ही चोर चोर आहे ते म्हणलीच नाही ते. म्हणजे कसं काय? त्या बाईचा पोरगा झाडावर चढ्या जवळ जाणार लागा तू एकदम. तू फक्त मला इशारा कर, वरण खाली पड्या. काय म्हणतोय? लय जवळ आला लागा तू. कशाच्या? बोकडाचं देवळ करतो रे. वरण खाली पड्या, त्याचा पाय मोड्या आणि थंड्या बोकड आमावर. अरे 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 बेशरम नालायक नाही तर सांगायला सगळं तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती. काय झालं? अरे त्या माणसानी तुमच्या सगळं नाटक केलं आहे. खरे तेच चोर होती. मग ती म्हणली नाही ती की आम्ही चोर आहे? चोर आहे म्हणलीच नाही ती. म्हणजे पाय मोडला म्हणून झाडावर चढला? हा. म्हणजे तिथून खाली पडला? खाली पडला त्याचा पाय मोडला. मग आम्हाला त्यांनी नाटकच केलं काय किती. मग त्याचा पाय लगी बसला का? आम्हाला संशय आला. संशय आणि त्या टायमाला आम्ही विचारलं त्यांना बर पाय कसा ना मोडला, तर म्हणले आम्ही बोकडाला पाला काढत होतो. तुमचं बोकड कुठं आहे म्हणलं दावा. पण त्यांनी हे प्रकार केला काय? अव केला म्हणजे काय पुढलं सांगूच वाटत नाही. अरे त्या दोघांनी तुम्हाला फसवलंय. खरी ती चोर होती. पण ती म्हणली नाही ती आम्ही चोर आहे. तवा म्हणले रे. नाही बाबा. म्हणजे चोर तुम्हाला सांगायला पाहिजे काय मी चोर आहे म्हणून? मग बळत कोणाला मी पकडून आणू काय? आता हे करा. काय करू? त्या प्रेताला घेऊन जा. बर. आणि तू कोणी याला चीर लावून बा त्याला पकडून घेऊन या. आता आणला म्हणून समज. आता चोर आमच्या दोघांच्या सुटत नाही. जोडी काय आता घेऊन जाऊ आणि याला राखण बसू आपण. चालते. कोणी दंडाला शिर लावेल त्याला खेचून आणा इकडं. हा ठेव येत बस येत. त्याच्या आईला कशाला फिरायला? बाऱ्या मुलाला नाही फिरायला. आईला मला बोकडाचा वास या लागला इकडून. बोकडाचा वास या लागला. ती अंगाला आपल्या बोकडाचा वास लागला त्याच्या अवघाना तसं वाटत या. असा होय. आपण आंगुळ्या कुठे गेले ते तवा. हा तुझ्या आईला आणि 10,000 रुपये तसच कोण तर दिसत या मोकडावानी. मोकडा आड्याली माझ्याकडे तोंड करू नको. तू तिकडे तोंड कर, मी इकडे तोंड करतो तुझ्या. म्हणजे कोण एकाकडे आलेलं दिस? हो तिकडे तोंड करून बसू. तिकडे बस मी. अलीकडे रंजन जय भंभोले जय सीताराम सटक सीताराम. मी कोण आला पिठाचं वाटोळ करून? गोसावी आहे. गोसावी. 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 गोसावी बाळ ब्रह्मचारी गोसावी. लग्न वगैरे काय झालं का बाबा? बाळ ब्रह्मचारी गोसावी. गोसावी नव्हे बाळ ब्रह्मचारी. गोसाव्यांचं लग्न होत असते का? बघा अशी जर माझी चेष्टा करचाल तर माझ्या जर मंत्र जर मी सोडलं तर त्या मंत्राच्या जोरावर तुम्हा दोघाला बायचा गडी आणि गड्याची बाय करून सोडीन. त्याला बाय करा मला गडी राहू द्या. कारण त्याला काय आई पांढरचा ओळू सोडलाय काय? ही तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे आम्ही आहे दरबारातली नोकर. बर. आमच्या राजांच्या दरबारात खून झालाय. खून झालाय महाराजांच्या हातनं. त्याला नाही दंडाला शिर. शिर जो शिर कोण बसवल त्याला पकडण्यासाठी आम्ही फिरतोया. मग असा चोर तुम्हाला किती पण दिवस सापडणार नाही. मग हो चोर तुम्हाला सापडेल. कवा? परंतु एक व्यक्ती मी सांगेल ती करावं लागल. इकडे या की मग सांगा. पुढे या महाराज बर का आमच्यावर एवढं संकट टाळा. आम्ही घरी सुद्धा 2 दिवसानं जाईल. मी बंगालला. बंगालला उतुलय दिवस. बंगालला कशाला कबशात व्हायला? कसं नाही बंगालची विद्या तुम्हाला माहिती नाही. बंगालला विद्या शिकायला माणसाचं दिवसाच्याला जिसराम करून सोडते. ती माणूस जर असला ना आपल्या इकडला तर तिकडे येऊनवर त्याला बैल गाय काय पण करून सोडते. ती लागलं पुण्या सोडायला. आता मी बंगालला होतो. मी जर वनस्पती तुम्हाला दिली ना
तर ती वनस्पती जर तुम्ही दोघांनी जर ओढली तर एक आकाशात जाईल एक पाताळात जाईल. मला पाताळात घालवायची. पाताळात म्हणजे काय? त्या लिहायच्या पाताळात नाही. मग पाताळ पाताळ म्हणजे ही जमिनीत. हा या तळात एक आकाशात जाईल एक पाताळात जाईल. तुमची विद्या कसली? एखादा जर चोर ह्या ठिकाणी जर आला या दंडाला शिर लावाय तर मी या ठिकाणी पकडू. महाराज आमच्यावर कृपा करा. आम्ही दोन दिवस आला प्रेत घेऊन फिरतोय, आम्हाला चोर सापडेना. तुमची विद्या आम्हाला वाढायला द्या. एक आकाशात जाऊ द्या, एक पाताळात जाऊ द्या. इथं आला तर तुम्ही धरून ठेवा. आणि तुम्ही माझी तीन तास सोडून चोरू जाणार आहे? चोर कुठं जाणार आहे? काय वनस्पती? वनस्पती आहे रे, फार चांगल्याच प्रकारने उपयोग करायचा या वनस्पतीचा. हो हो. जय भंबोले. बोले भंबोले. भंबोले आता मंत्राने याला मी पेटवणार आहे. कसले मंत्र? मध्ये काय बोलू नका. जादूच्या जोरावर. जादूच्या जोरावर. बर बर. जादूच्या जोरावर याला आग्न लावणार मी. आग्न बार बार कसे लावताय बघूची? ह्या का बंगाल मध्ये होता म्हणले. जय भंबोले खाली आव. मंत्र साधाला वाचा का पाहिजे? हे मंत्राला पेटलं काय? मला कवा देत आता? हा हा ही घ्या तुम्ही. शकी बोला. शकी शकी. हा शकी नेली घे काढून देऊ म्हणते ती छाकी. हा छाकी काय तरी कलिमल कली गांजाची कली. वा वा. कलिमल कली गांजाची कली. माझ्या जोडीदाराची बायको मुसलमानाने नेली. वा शक्य आहे. रागाला जायचं नसतं. छान छान बोलला, छान बोलला. जायच्या गाडीत बसून गाडी दमटक नेली आणि मला कवा बुवा. आता माझं झालं का तू जाय? म्हणजे असं बारी बारी तुझे डोळे लाल झालेत. लय वडायची नाही बारी न वडायची. आम्ही दुरात गावलोय का? तुझं झालं का? यांचं यांचं झालं का? माझ मला कवा बुवा. बुबदा जास्त डोळे लाल झाले तर जास्त घेऊ नका तुम्ही. कवा मी जग मारली माझ्याकडे आलं तर का? दूध मारे सोटा बागैबूत कैलासपती राजा दम लगाणी बाजा. शंकर सब लंकर रंडी बाजी मत कर कैलासपती राजा दम लगाणी बाजा. छनी फनी बांध तीर सुनी त्या ते पैसा मागणे म्हणे. वा वा छान 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 छान. तुम्ही जास्त घेऊ नका. तुमचे डोळे लाल झाले. लाल झाले तर तू पाताळातल्या वर यायचं नाही पुन्हा. आता कशी काय आली हो? ती छापी हातात घेतल्यामुळं. आईला मी स्वर्गात चाललोय पाहिजे बाबा. जय भंबोरे. छाके बोलो बा. वाघ माझी प्रेमाची सखी. सखी बुवा तुमची आई मला कुडात न कानवलं फेकी. कानवलं फेकी. असू द्या घ्या. ए जोडीदार आईला मी स्वर्गात चाललोय ग. आईला मी स्वर्गात गेलो काय की बाबा? आईला कुठ तर गेलो. बस झालं या दोघांचं बर काम. अहो त्या भिडीत मी गांजा भरला होता. गांजा या दोघांनी वाढला. गांजाच्या निशाती दोघ जण पडले. तर माझं जे काम होत त्या दंडाला शिर लावायचं ते आता या ठिकाणी शिर लावतो आणि निघून जातो. ए जोडदार गेलत कर पाथर. गेल तुला का सारे खेकडन डोकडन मासन बिळकोंड्या जायच्या खाली. होय वर कस काय? ए आर लोक काल स्वर्गातल्या का इंद्र राजा बसलेले ब्रह्मनाथ लागलेले राहिला का स्वर्गात माझ्या जोडीदार? उंदरावर राजा बसला होता. अरे राजा इंद्र राजा. इंद्र राजा होय. काय ती रंभनाचा लागलेल्या माझ्या आई बापाची गाठ पडली. तुझ्या बी आई बापाची गाठ पडली. माझ्या आई बाप काय म्हणले? काय माझ्या आई बापाचं लागले भारी आहे. वर लाडू काय लाडू काय खाते? केळ काय खाते? जिलबी काय खाते? तुझ्या आई बाप. मग तुझ्या आई बापाची गाठ पडली. माझ्या आई बाप गुवाचे गाडे वाढते रे. तुझ्या आईची येड्या पूर्वी पाप केलेलं. अरे का हे मुंडक कसं काय इकडे लागलं? अर 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 दंडाला शिर लागलं की जोडीदार? अरे कोस आम्ही बघूत आहे बुवा. बुवा अर कोसावी नव्हते लागा ती.
आईला त्यानंच काम केलं काय कुठल्या लागा गेलता खरं सांग पाठक आईला कुठलं इथंच पाय खोडत बसलोय मी इथंच होतो लागा तेच काहीतरी चोर असला पाहिजे महाराजांना बोलवूनच सांगू आता महाराजांना आधार अरे चोर पकडला का नाही तुम्ही चोर नाही गावला आणि या धंड्याला शिर तर लागलाय लागले की आम्ही तवा झोपलो होतो झोपला होता झोपीत त्याची झालं होती काय आणि पगार मी जी तुम्हाला देतो हे झोपण्याची पगार देते काय चुकून झालं महाराज आम्ही रात्री स्मशानभूमीत मुक्कामाला होतो बर रात्री 1:30 वाजता एक गोसावी आला आणि त्यानं आम्हाला विचारलं तुम्ही लोक कोण म्हणलं राजाच्या दरबारातले 2 नोकर आहेत महाराजांच्या हातून दरबारात खून झाला त्या दंडाला शिर नाही म्हणलं आणि जो शिर बसवल त्याला आम्ही चोर म्हणून पकडणार आहे असा महाराजांचा नेम आहे म्हणून आम्ही स्मशानभूमीत आलो ती म्हणला तुम्हाला असं सापडणार नाही चोर माझ्याकडे एक वनस्पती आहे म्हणला वडा एक आकाशात जाईल एक पाताळा जाईल इथं आला तर मी पकडून देतो मी नव्हतोच ओढत पण हीच ओढ म्हणला मला म्हणजे तू ओढ म्हणला काय पण ते गव्हाण म्हणून मी ते आशेन म्हणून महाराज आम्ही ओढला की तिकडं पडला इकडं पडलाय उठून बघतो तर कुणी लावलंय हेच माहित नाही स्वर्गन कुठलं पाताळा तुम्हाला काय अक्लीचा भाग आहे का नाही त्या गोसावीनं तुम्हाला गांजा ओढाय दिला पण गांजा ओढला गांजा नव्हता त्या नशेमध्ये तुम्ही झोपला आणि तोपर्यंत ती दंडाला शिर लावून गेला म्हणजे तोच चोर होता पण ती म्हणला नाही ना आम्हाला म्हणलं नाही म्हणलंच नाही मी चोर आहे चोर कुठे सांगत असतो काय चोरी करून तू काय समजतोय नाही सांग आता मला एक कळलं नाही म्हणून तुला समजलं नाही काय तुम्हाला अशाने चोर गावणार नाही आता काय करावं लागेल आता हे प्रेत आहे ह्याला अग्निकष्ट द्या म्हणजे ज्याला घरचं माणूस पेलेला आहे त्याला सावडण्याशिवाय मार्ग आहे का नाही सावडायला आला की त्याला पकडाय आता सोपा उपाय म्हणजे काय चोर गावल्याशिवाय आपल्या दोघाला काय राहणार बर बर दर रे बाबा याला न्यायचा काय जायला आता नेऊ ये आई काय बघ त्या धंड्याला शिर लावलेलाय लावलंय ना पण आज त्याला सावडाय जायचं आज त्याला अग्निकाष्ट देणार आहे ती असं का हा मग काय केलं पाहिजे तर मग त्या ठिकाणी तुला जावं लागल मी जाते परंतु त्या ठिकाणी असं जायचं आहे ह्या वेशात जायचं की राजाची कन्या म्हणून जायचं असं ना राजाची मुलगी आहे म्हणायचं ती काय मला सांगावं लागते का हा चल त्याला अग्निकाष्ट केलेले अग्निकाष्ट दिले आपण त्याला आता त्या ठिकाणी आपण बसायचं काय आलं कोण बघायचं काय आहे ते चालते बस घाले आहे स्मशानभूमी मग काय जरा सावध राहा एखाद्या वेळेस बोकडानं आपल्याकडे झडप मारली तर बोकड कशाला येते इकडं मारायला म्हणून म्हटलं मला भूताचं मी भ्या वाटत जरा पण तू सांगाय म्हणून जरा बरं वाटत म्हणूनच म्हटलं ही दोघं जण दिसतात आपण राजाची मुलगी म्हणून इथे गेलं पाहिजे जाऊ लवकर हसायला काय झालं तुम्हाला हसती का रडती हो मी रडत होता काय मग काय तर रडताय हा माझा आरतीच ताट या राखामध्ये पडलाय नवरत्नाचा हार या राखत आहे आरतीचा ताटा सगळं नवरत्नाचा हार पडला पडला मी कोण आहे म्हणजे मला ओळखलं नाही माझ्या दरबारात काम करून तुम्ही मला ओळखत नाही का नाही मी राजाची मुलगी आहे आणि तुम्ही बेळगावला होता की शिकायला शिकायला आता सुट्टी नाही का सुट्टीला आले उन्हाळा पुजायला आले असतील त्यांचा नियम आहे आपल्याला बघून इकडे ठेस लागली असेल ते हार मी पडला ताट मी पडला म्हणजे आरतीचा ताट नवरा नवरतळाचा हार नवरत्नाचा पोट काढ लवकर त्या हुडकून नाही तर बाबा लय पोट काढू काय पोटच काढ नुसता बर बर काढ लवकर लवकर उरका काय लागा बोकडाचं का थाडा काढले आणि पोट काढते वर तुम्ही कशाला तुम्हाला मदत करू लागती हात पुसतोय महाराजाने जर बघितलं शर्ट का हे बघ रे जरा पाण्यात घे की लागा बघ गवलं का नाही रे काय काय नाही लागा
सारी रात बोम बोल दोघाला पाठवलंय आलात काय आपण आलो बर चोर गावला चोर कुठला राग सावडत होतो आम्ही हार राखत पडला आम्ही धुवून आणली आणि बघ तू तर त्याच्यात कायच गावं ना तायसाहेब नाही तर काय आले अरे माझी मुलगी बेळगावला शिकायला मग होय गे सुट्टीवर आले त्या म्हणजे कोण म्हणलं तुम्हाला ते तेच म्हणले गे अरे ती चोराचीच कोणतरी नातेवाईक होती तिने तुम्हाला फसवला डाव हुकला बघा आता डाव हुकला सारं कार्य तुम्ही अगदी तिथं यशस्वी केलाय आता यापुढे एक काम राहिलंय काय हो आता ज्याच्या घरचा माणूस पेलेला आहे त्याचं तोंडाचं कडू काढल्याशिवाय त्याला मार्ग नाही का शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय तरी तुम्ही दोघं जर आपणच आहे की दोघं मग साऱ्या शहरामधनं फिरा काय हरकत त्याच्या काही पुरणपोळीचा स्वयंपाक असेल आणि त्याने जर तुम्हाला जेवायला बोलवलं तर त्याला पकडतो जाग्यावर चल ये माझ्या मागे वास घेत चल पोळ्याचा वास त्याला लवकर त्याच्या घरी पुरणपोळी आहे ते पकडून जाणार आई सावडून आली मी सावडून आली ना परंतु आज ती खांदकरी आहे ती दोघं जण असतात मग त्यांचं तर खांद आज उतरलं पाहिजे मग आता काय केलं पाहिजे आपण मग आता असं करायचं आपण आयडिया काय मी मुंबईला रुसून निघतो माझं लगीन करत नाही म्हणून असं का आणि ती जर दोघं जण आली का मग त्यांना कसं जेवाय घालायची माझ्या डोक्यानं मी त्यांना जेवाय घाल मी तुझ्या मागे रडत मागे लागायची तू फक्त जेवणाचं टोपलं घेऊन माझ्या मागे यायचं नुसतं म्हणायचं शंकर दोन गाळ जेवून शिना जा म्हणते ना चल अरे अरे त्याचं मी म्हणणं बरोबर होत ना आपण जायचं जिथं काय गोड आणणं असल त्या माणसाला पकडून आणायचं चालते चालते चल लवकर अजिबात आपण जेवणार नाही आणि मला काय तो हात मारायचं कारण नाही नाही तर बाकी एखाद्याला मी माणूस आणणार नाही मला कोणी अडवायचं नाही मला कोणी मला कोणी सांगायचं नाही कोण आहे तुमचा मुलगा आहे माझा मारायला लागलाय मला देखील मारायला लागलाय लग्न का कर म्हणून आम्ही मार खातो तुम्ही ओरडताय आपल्याला कोण सोडवाई ना म्हणून मी एकटी बाई माणूस नवरा नवरा मेला माझा म्हणजे मेलाय होय त्याच्यामुळे पोरगा असा करायला लागलाय तसा नाही म्हणजे लग्न कर म्हणते माझ बर आम्ही सांगतो काम करून मी आणते त्याला खायला घालते आणि पैसा नको का लग्नाला बर बर मी पोरगला शंकरी माघारी माघारी येत नाही माझी आई कुठं आहे तुझ्या आई आमच्या पैशा उभा राहिली हो लय अपघ्या तोंडावानी बोलताय तुम्ही राव आहो तुम्ही रुसून आय असली म्हणून काय करायचं या ठिकाणी जर तुमचीच आय असते तर तुम्ही काय केलं असतं साहेब तुम्ही विचार करा ही माणूस जन्म पुन्हा आहे का आज मी केवड्याचा केवडा झालोया बरोबर आहे तुझं काय मोठाजी मोठा झालोय आज माझ्या लग्नाचा पत्ता नाही माझ्या बरोबरच्या पोरांना कुणाला दोन कुणाला तीन कुणाला चार मुलं झाली माझा आणि लग्नाचा पत्ता नाही तुझं लग्न करायला आम्ही मदत करतो चार घास खा मी तुमची पाठची बहीण म्हणून मदत करावं हे बघा साहेब मी हे बघा तुमच्या पाया पण तुम्हाला कुणी सांगू नका बघा मला कुणी सांगू नका सांगतो नाही पाया पडते होतो कसल्या पाया डोसक्यात काठी बार काय पोरगाव त्याचा गावा काढलेला नाही का अजून लग्न जमू आम्ही करतो पैसे नाहीत माझ्यापाशी पैशाची काय काळजी करून दुसरी माणसं चल जेवायला जा जा जेवायला कोण जेवण कोण लगीन करणार माझं आम्ही करतो लवकर लगीन करणार ना तर मग या बघा तुम्ही पण माझ्या सगळं दोन घास काढा खावा बरं काढा कापड लगीन
आमच्या तसं जेवत नाही. तसं जेवती कपडे काढून आमचा म्हणजे लिंगाई वाण्याचा घराणा कपडे काढून अंगावर आमची जर सांडली तर तिकट लागायचं. मला काय करायचं आहे बघा, माझ्या संग तुम्ही दोन गास खाल्लंच पाहिजे. थांबा तुम्हाला ते बटन माहिती नाही. जय गुतवलंय तुम्ही रावली. माणसं पण माणसं गड्या, माणूस कितली माणसं आहे. कोणत्या जातीची आहे ती आयला? माझं पोट तुटलं. बसा खाली खाली बसा खाली बस खाली बसा जेवायला खाली बस खाली बस. पाणी आणू का तेवर? पाणी घेऊन ये. काय? अरे हे माणूस चुकल्यावर ओळखू यावं म्हणून खुना खुना केल्या. खुना केल्या त्या मला माहित आहे. काय भानगड आहे ती? माझ्या शेजारी जायची यांची घर. कोण आहे तुम्ही? गुळ खा. गुळ आहे गुळ. आमटी तिखट लागून म्हणून गुळ चारला आपणाला. बर बर बर. ही गंध असतो. गंध गंध. वा 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 चांगला गंध आहे ना. हा जोडीदा ही गंध लावल्यास काय होते रे? गंध लावल्यास काय होते हे वय? अरे म्हणजे आपणाला आपण ओळखू येतोय ना एकमेकाला. लाल लावलेलं जेवण आल्याला आपलं कार्य सिद्ध होतय ना. का इकडे या का बाबा जरा. हे अजून काय आणलं? अजून काय होईल? हे तेल लावलंय पोट फुगुणे म्हणून. लागू नका मागू नका पाठ भर जेवा. बर बर बर. दोघ जण घ्या पाणी. मला टाटा नाही. पाणी आणा घे. पाणी आणतो की? पाणी घेऊन येतो. आणि ती मिरची आहे का नाही? हिरवी मिरची ती माखणं तोंडी लावा. पाणी घेऊन येतो आम्ही तवर. पाणी आण पाणी. अरे या ठिकाणी तुम्ही जेवण बसलाय. जेवायला या. अरे आणि उघड झालं. पाणी पाणी तुम्हाला प्यायचंय. उठा मी तुम्हाला पाणी देतो. पाणी पाहिजे पाणी पाहिजे. काय जेवण बसलं इथं आणि अगदी रोडवर? आहो दोन माणसं भांडत होते आणि भांडण सोडवलंय. बर. आणि त्यांना वाटलं भांडण सोडवलं म्हणे आम्हाला जेवायला घातलं. आणि गंध लावलाय खांद्याला. तेल लावलंय. हे कशाबद्दल म्हणले? ओळखू येऊ नये म्हणले. पाट वगैरे म्हणून तेल लावलंय. ते आता कुठे गेले? पाणी आणतो म्हणून गेले. दोन गास खावा. दोन गास खावा म्हणजे मी जेवायला लागलो इथं. आता गेले. अरे त्या दोघांनी तुम्हाला फसवलंय. ते चोराची नातेवाईक होती. ती म्हणली असती की आम्हाला? म्हणली असती तुम्हाला वय. आराम करून अकलीचा भाग नाही. आणि कुशाला उघडं झालंय जेवायला लागलाय. अरे अरे जन्माला आला ह्याला पाणी वाहून मेला. काय झालं काही बाबा? जन्मून काहीच उपयोग नाही तुमचा दोघाचा पण. मग काय करू? अरे केवळ तुम्हाला चोर गावत नाही. चोर तुम्हाला अचानक गावणार नाही. साड्या शेरामध्ये जाऊन दौंडी द्या. जो कधी जातीवंत चोर असेल त्याने उद्या 10 वाजता दरबारात हजर राहा म्हणा. तुम्हाला 500 रुपये 25,000 रुपये इनाम. त्यांना चोराला. त्याशिवाय तो चोरच गावत नाही. आम्हाला काय? आपल्याला लाता. तुम्हाला मार आहे मार. चल नाही काम धडाचं करताय तुम्ही. बर बर जा. ऐका बायका, जो कोण चोर आहे त्याने दरबारात हजर व्हा. कशाची आहे देवडी? ऐका, जो कोण चोर आहे त्याने दरबारात हजर व्हा, त्याला 10,000 रुपये इनाम
मुख्य सेनापतीची जागा आहे हो। म्हणजे राजांची दौंडी आहे काय? पैजीचा विडा मांडलाय, चला मी पैजीचा विडा उचलतो। आहो इडा नव जन्माची पिढा आहे ती बाबा। काय करायचं आहे बाबा? तुमचं काम काय? टाकला तुकडा तर साखळीला ओढ द्यायची। मला काय घेणार? तुम्हाला राजाने सांगितलं ना दौंडी द्यायला, मी पैजीचा विडा उचलाय येणार आहे तुमची, तुम्ही चला पुढे। महाराजांचा विजय असो, आशीर्वाद आहे। बोला महाराज। म्हणजे तू पैजीचा विडा उचलले करता आलाय? हा। बर, कोण तू? मी हरिबा चोराचा मुलगा, मी शंकर चोर। धरा त्याला, धरा त्याला। खोरा, आता चोर आहे म्हणल्यानंतर धरायला लागलाय? म्हणलं का ना, नाव सांगितलं का, धरणारच आहे मी। अरे तसं नाही, तो पैजीचा विडा उचलले करता। पैशासाठी म्हणतोय काय? विचारा त्याला काय काय घडलंय ते। पैसे करता कुणी म्हणेल मी चोर आहे? 25,000 म्हणजे काही थोडं नाहीत। अहो नाहीत महाराज, हे खरं आहे। तू पहिल्या बसने घडलेली जर हकीकत सांगितली तर म्हणजे तुमच्या दरबारात चोरी कशी झाली ती? ज्या वेळेस आमचे वडील तुमच्या दरबारात सत्यनारायणाची पूजा होती त्यावेळेस प्रसादासाठी आलते। बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे। त्यावेळेस आमच्या वडिलांनी तुमच्या पालगा खाल्ल्या 4 सोन्याच्या विटा पाहिल्या होत्या। त्यावेळेस आमच्या वडिलांच्या मनात वाटलं की आज यायचं आणि आपण याच्यावरती करायची असं ते आमच्या वडिलांच्या मनात वाटल्यानंतर आमच्या आईचा, आमच्या वडिलाचा आणि माझा विचार झाला आणि मला माझे वडील म्हणले की आपण दोघ जण जायचं चोरी करायला। मग रात्रीच्या टायमाला आमच्या वडिलांनी घेऊन आले। आल्याच्या नंतर दरवाजे सगळेच बंद होत। पुढे काय झालं? मग मला म्हणलं की आपण वरती चढायचं, माळीवरती, आणि माळीवरनं सौन्या वाटत खाली उतरले। आलं पगडीला दोर बांधतो म्हणला, पगडीला दोर बांधतो आणि दोरा वाटत खाली उतरतो। जी काय असल धनदर्वे ती बांधीन, दोरीला असा मी विस्का देईन, नंतर तू वरती ओढून घे। मग ती प्रकार घडल्यानंतर मी वरती ओढल्या तर तुमच्या हातून त्या ठिकाणी आमच्या वडिलाचा खून झाला। घंड त्या ठिकाणी पडला आणि शिर माझ्या हातात झालं। आणि आम्ही कुठं होतो? झोपलेला होता बाहेर। विचारा त्याला, झोपलो होतो? विचारा त्याला, झोपलो होतो का नाही? शरम वाटली का सांगायला? खरं बोललं म्हणून रागतो काय? मग त्या ठिकाणी मी निघून गेलो आणि ही हकीकत माझ्या आईला सांगितली। परंतु तुमचा कायदा असा निघाला, त्या प्रीताची प्रीत यात्रा काढायची, त्याच्याकडे बघून कोण रडत त्याला पकडून न्यायचा असा कायदा सांगितला होता। मग आता विचार करा, जन्म दिलेला माझा वडील आहे, माझ्या आईचा कुंकवाचा धनी आहे, ही जर प्रीत आमच्या समोर गेल्यानंतर आम्हाला बघवल का? नाही। बरोबर आहे। मग त्यावेळेस आम्ही असं पंडाव केलं की मी झाडावर चढलो आणि झाडावर खाली पडलो। त्या बोकडाचा तूच होता काय? आणलंय काय बोकड? बोकड आहे घरी आहे। तरी बरं झालं, तू तूच आहे। बरोबर आहे। मग आता दुसऱ्या बारीनं त्या दंडाला शिर लावायचं, गोसाई होऊन आलेलं, वनस्पती वाढायचं, गांजा वाढा दिलेला। आम्ही वाढला का नाही गांजा? वाढला। विचारा त्याला, मग त्या ठिकाणी दंडाला शिर लागलं। दुसऱ्या बारीनं आता खांदकरी हीच, त्यावेळेस मुंबईला रुसून गेलेलो। मला जेवायचं आल्यानं पाणी घेऊन येतो। पाणी आणाय गेलेला, आता आलायच का? आता आलो। तू जायच का? हा, चांगला दिवा लावला। पाचवी गोष्ट, तुमच्या दौंडीचा प्रचार ऐकून या ठिकाणी मी आलोय। तुम्हाला काय असेल की तुमची तुम्ही मला शासन द्या, ओघण्यास तयार आहे। तू मुच्छाती चोर आहे, आतापर्यंत आमच्या नौकराला सापडलं नाही, त्यांना गुंगारा दिलाय आणि दौंडीचा प्रचार ऐकून या ठिकाणी हजर राहिलाय। तू खरं शूरवीर बहादूर आहे। आजपासून सर सेनापतीची जागा तुला आणि दोन नौकर तुझ्या हातामध्ये। चोराला राज्य? अरे तुमच्या सारखे मूर्ख माणूस असून काय उपयोग आहे? खरं वागणाराला कायच नाही। हा सर सेनापती आजपासून या दरबारात। ठीक आहे, आम्ही राजीनामा घेऊन गरजवळ करतो। यालाच म्हणायचं, धरला तर चोर नाहीतर जगापेक्षा थोर। सादर केला होता वामन पाटोळे मेंढापूरकर, सोबत शायर नंदकुमार पाटोळे, औषधात लोकनाट्य तमाशा मंडळ।